महायुतीत विसंवाद असल्याचं चित्र बाहेर जाऊ देऊ नका अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना दिल्यात. कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांची वेगळी बैठक घेतली. महायुतीत विसंवाद असल्याचं चित्र बाहेर येऊ नये यासाठी मंत्र्यांनी समन्वय ठेवा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात. ओबीसींना जे काही मिळतं ते मराठा समाजालाही मिळालं पाहिजे अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. तेव्हा शिक्षण नोकरीसह राजकीय आरक्षणाचीही मागणी जरांगे यांनी अप्रत्यक्षपणे केली आहे. मात्र यावर भुजबळांनी थेट इशाराच दिलाय. मराठा समाजही आता ओबीसी मध्ये आला तर कुणालाच काही मिळणार नाही आणि ओबीसी संपतील असा इशारा भुजबळांनी दिलाय. मराठा आरक्षणासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात आलाय. मुख्यमंत्र्यांनी हा टास्क फोर्स स्थापन केलेला आहे. सुप्रीम कोर्टात सरकारची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी हा टास्क फोर्स काम करणार आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या समितीबद्दल सरकारनं जी आर काढलाय. 3 न्यायमूर्तींची ही समिती असणार आहे. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाचं नेतृत्व करणाऱ्या जरांगेंवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. पहिलं आरक्षण रद्द झाल्यानंतर वर्ष दोन वर्ष कुणीच काही बोललं नाही. अचानक वादळासारखं मराठा आरक्षण कुठून आलं असा सवाल त्यांनी केलाय. तर तानाजी सावंतांवर जरांगेंनी पलटवार केलाय. तुम्ही मराठ्यांच्या जीवावर श्रीमंतेची शायनिंग मारू नका असं जरांगेंनी सुनावलंय. जोपर्यंत जनगणना होत नाही तोपर्यंत इलेक्शन घेऊ नका तसंच कोर्ट कचेरीपेक्षा जनगणना करा असं आव्हान सरकारला खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलंय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी पंढरपूर ते सातारा पायी प्रवास करत दोन मराठा तरुणांनी खासदार उदयनराजे भोसले यांना रक्तानं लिहिलेलं निवेदन दिलंय. आई भवानीचा गजर म्हणजे 24